असं आहे की गेली तीस वर्ष मी विधानसभेमध्ये विधानमंडळामध्ये काम करतोय. मला बऱ्यापैकी विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव आहे. नियमांचा, रीतीचा, रिवाजाचा, परंपरेचा माझा अभ्यास आहे आणि त्या पद्धतीनं ही विधिमंडळ चालावी हा माझा सातत्यानं प्रयत्न असतो. विधिमंडळामध्ये येण्याकरता एका आमदारांना दोनच माणसांना आतमध्ये घेता येतं. एका मंत्र्यांनी एका मीटिंगकरता सहाच लोकांना आतमध्ये घ्यावं असा नियम आहे. आणि मग विधिमंडळातून विधानसभेतून बाहेर आल्यानंतर, सभागृहातून बाहेर आल्यानंतर, बाहेर म्हणजे तुमचं चर्चगेट रेल्वे स्टेशन कमी पडेल, तिथं CST रेल्वे स्टेशन कमी पडेल, क्राफर्ड मार्केट कमी पडेल, अशी गर्दी जी उसळलेली आहे, ही माणसं आत येतात कुठून? आणि या माणसांना आतमध्ये यायला मिळतं कसं? महिला आमदार चालताना मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपैथी, आरोग्य संजीवनी. महिला कर्मचारी चालताना, महिला पदाधिकारी चालताना आम्हाला सुद्धा जर वाट काढत जावत लागत असेल तर त्यांची काय अवस्था होत असेल, त्यांचे काय हाल होत असतील? आणि म्हणून हे काम तात्काळ थांबलं पाहिजे. एवढी गर्दी कशी आली, एवढी माणसं आतमध्ये कशी आली, ती चौकशी झाली पाहिजे आणि याला कुठंतरी मर्यादा घातली गेली पाहिजे, हा मी आग्रहानं मुद्दा मांडला. असं आहे की माननीय उद्धवसाहेब ठाकरे जे आमचे पक्षप्रमुख आहेत, त्यांचा उद्या वाढदिवस आहे. मी माझं ग्रामदैवत आई शारदादेवीला प्रार्थना करतो की ह्या माझ्या नेत्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य दे आणि त्यांना त्यांच्या मनातल्या ज्या काही आशा आकांक्षा असतील, इच्छा असतील, त्या पूर्ण करण्याकरता म्हणून त्यांच्या हातून खूप चांगलं काम हो अशी प्रार्थना करतो. ही मुलाखत मी उद्धव साहेबांची ऑनलाईन ऐकली. त्याचा पहिला पार्ट हा सामनामध्ये छापून आला आहे. गेले वर्षभर उद्धव साहेबांच्यावर अनेक प्रकारचे जे आघात झाले, त्यांच्यावर अनेक प्रकारची वैयक्तिक टीका टिप्पणी झाली, या सगळ्यातून ते ताऊन सुलाकून एक तयार निर्माण झालेलं नेतृत्व आहे. संयम आणि त्याचबरोबर अतिशय आत्मविश्वास हा गेले 2.5 वर्ष ज्या अडचणीच्या काळामधून त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं त्याच्यामधून त्यांच्याकडे आत्मविश्वास आलेला आहे. आलेली नैसर्गिक संकट असतील, कोरोनासारखं महासंकट असेल, त्या संकटातून सुद्धा महाराष्ट्राची आर्थिक स्थिती न खालावून देता त्यांनी जो महाराष्ट्र पुढे नेला, महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं, अशा प्रकारची एक प्रगल्भ मुलाखत, आत्मविश्वासानं पुरेपूर भरलेली मुलाखत, ध्येयानं प्रेरित झालेली मुलाखत आणि या मुलाखतीतला एकंदरीत दमदारपणा बघितला तर मग आलतू फालतू लोकांना ती मुलाखत झेपण्यातली नाही, ती मुलाखत परवडण्यातली नाही. आणि म्हणून त्यातले कोणतरी आलतू फालतू लोक टीका टिप्पणी करत असतील त्यांच्याकडे आम्ही अजिबात लक्ष देणार नाही. ज्या अर्थी आलतू फालतू लोक टीका टिप्पणी करतात त्या अर्थी ती मुलाखत अतिशय दणकेबाज झाली हे त्याचं प्रमाणपत्र आहे. कोण ऐसा है कि अबू आजमी अभी बोलते हैं, लेकिन जब महाविकास आघाड़ी की गवर्नमेंट आई थी, जब भी महाविकास आघाड़ी के गवर्नमेंट ने मुस्लिम समुदाय को 5% आरक्षण और मराठा समुदाय को 14% आरक्षण दिया ही था, लेकिन जो अभी की गवर्नमेंट है वो गवर्नमेंट ने बहुत बड़ा घोटाला करके उनकी नीयत खराब होने के कारण अभी दोनों समाज के आरक्षण जो गए हुए हैं उसके बारे में सभी को ऐसा लगता है कि सभी लोगों को समान तरीके से न्याय होना चाहिए और अगर सबका विकास, सबका विश्वास ऐसी और अगर झूठी बातें बोलते हो तो सबको समा करके ले लो, ऐसा उनकी मांग रहेगी. ऐसा ये सरकार ने सब काम
वो इलीगली करने का अभी फाइनल ही किया है। महाराष्ट्र का जब महाराष्ट्र स्टेट 1 मई 1960 को जब महाराष्ट्र स्टेट अस्तित्व में आया, जब से पहले वाले सरकार ने जो भी प्रोविजन की होगी बजट में और वाइट बुक में वो प्रोविजन की फिगर्स आई हुई, उसको आज तक किसी ने स्टे नहीं दिया। ये गवर्नमेंट ने स्टे दिया है। पहले गवर्नमेंट ने जो डिसीजन लिए थे, मुख्य और मुख्यमंत्री दोनों ने शपथ ली, उसके बाद में उनके डिसीजन उन्होंने कैंसिल किए, जो भी मेजॉरिटी नहीं थी उन्होंने फिर दोनों ने ही कुछ डिसीजन लिए। अभी मिनिस्ट्री हो गई है लेकिन गार्डियन मिनिस्टर नहीं है, और गार्डियन मिनिस्टर नहीं है तो कोई भी कहाँ भी कार्यालय कर सकता है। इनके ऊपर अभी किसी का कंट्रोल नहीं रहा है। अभी जनता ही जब जागेगी और इलेक्शन में इनके ऊपर कंट्रोल रखेगी। यादव साहब, राज ठाकरे ने बीजेपी पर निशाना साधा है, तो इसी रेलवे को लेकर कहा है कि कौन मुक्त महाराष्ट्र करने वाले थे, अब नया दोस्त आ गया है बीजेपी और शिवसेना के साथ, तो क्या नए पुरानी दोस्त अब दुश्मन बनने जा रहे हैं? अच्छी बात है कि राज ठाकरे जी को, और अगर अपना पुराना इश्यूज, पुरानी कोई बात याद आती आई होगी तो मैं उसका स्वागत करता हूँ। ऐसे ही पुरानी बातें उनकी बीच बीच में याद आएंगी तो लगाओ रे वीडियो वगैरह, तो मुझे अच्छा लगेगा। भंडाऱ्याची उधळण म्हणजे